नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय एकोणीस डिसेंबरपासून लागू अठरा डिसेंबर रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या बातम्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात सर्वात आधी पोहोचतील तर तर चला सविस्तर जाणून घेऊया बघा पहिली मोठी आणि बातमी भाजप नेते व राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेले वक्तव्य भोगण्याची शक्यता आहे चंद्रकांत पाटील भाजपचे नेते आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्यासह इतर लोकांवर अल्ट्रा सिटी दाखल होण्याची शक्यता आहे या सर्वांवर आरोपी गुन्हा दाखल करण्याच्या मागणी करणारी याचिका सत्र न्यायालयात दाखल करण्यात आली आहे चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह या वक्तव्य केले होते तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने केला जाणारा महापुरुषांचा अपमान या मुद्द्यावरून शिंदे फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीतर्फे महामोर्चा काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ या मोर्चाचा शेवट झाला यावेळी महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते मोर्चात सहभागी झाले होते यावेळी भाषणादरम्यान राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही असा इशारा शरद पवार यांनी दिला तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यातील विविध जिल्ह्यातील सात हजार सातशे एकावन्न ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल नक्षलग्रस्त भागात दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल मतमोजणी वीस डिसेंबरला होईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज नागपूरमध्ये चहापानाचा कार्यक्रम होणार आहे यानंतर दुपारी एक वाजता विरोधी पक्षनेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे प्रथेप्रमाणे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चहापानासाठी आमंत्रित केले आहे यानंतर संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आजच्या महाविकास आघाडीच्या हल्लाबोल मोर्चाचा उद्देश भावी महिला मुख्यमंत्री लॉन्च करण्यासाठी होता की महाराष्ट्र हितासाठी होता असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे इतकंच नाही तर दादा नाना जागेवा महत्वाकांक्षा ओळखा असा सल्लाही राणेंनी विरोधी पक्षनेते अजित पवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी संभाजीराजे छत्रपतींच्या हस्ते बेळगावमधील होनगा गावात शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीचे अनावरण करण्यात येणार आहे बेळगाव सीमाप्रश्नाचा आणि शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्याचा वाद सध्या सुरू असताना संभाजीराजेंचा हा दौरा महत्त्वाचा आहे छत्रपती राजे नियोजित बेळगाव दौरा व स्वराज्य संघटनेचे झी स्टुडिओवरील हल्लाबोल आंदोलन याबाबत पत्रकार परिषद घेणार आहेत सकाळी आठ वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे